विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग संदर्भातील काही क्वेश्चन्स आणि त्यांची प्रॅक्टिस घेणार आहोत क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले असतात ज्यावर आपल्याला पुढे कुठला ॲड क्वेश्चन टॅग असं स्वरूपात प्रश्न असतो अगदी सोप्पा असा हा प्रश्न असतो आपल्याला इझिली एक मार्क आपण घेऊ शकतो अगदी कुठल्याही स्पर्धा परीक्षेत हा प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो पहा इथे पहिला सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे शी इज फ्रॉम कोरिया आता याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असेल तेव्हा आपण काय करतो सहाय्यकारी जो क्रियापद आहे त्याचा च निगेटिव्ह फॉर्म करत असतो आता इज असेल तर त्याचा इझंट अशा स्वरूपात करणार आणि जो प्रोनाऊन दिलेला आहे तो पुढे घेऊन त्याला पुढे आपण क्वेश्चन टॅग ॲड करीत असतो पुढचं बघा आय एम लेट अगेन पुढे आर अंट आय अशा स्वरूपात कारण इथे आय एम होतं आणि मग त्याला परत आपण ॲमंट अशा स्वरूपात करत नाही त्यामुळे आपण त्याला आरंट अशा स्वरूपामध्ये केलेला आहे त्याच्यानंतरचं वाक्य घ्या तिसरं द वेदर इज क्रेझी टुडे आणि इथे पुढे मग आपण काय करणार इझंट इट अशा स्वरूपामध्ये बदल करणार आहोत ही इज व्हेरी टॉल इथे परत आपल्याला ईज दिलेला आहे ईजचा आपण जो निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये करू शकतो कारण आपल्याला दिलेला सेंटेन्स हा पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आपण निगेटिव्ह करतो आणि निगेटिव्ह सेंटेन्स दिलेला असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आपण पॉझिटिव्हमध्ये करीत असतो हे एवढं सोप्पं आहे आता पुढचं बघा पॉझिटिव्ह आलं दे आर रिअली क्यूट टुगेदर आणि इथे पुढे मग आपण आर अंट दे अशा स्वरूपामध्ये चेंजेस करणार त्या पर्या त्या स्वरूपाचा पर्यायाची निवड करणार पुढे बघा यू आर ॲडोरेबल इथे आर अंट यू अशा स्वरूपात केलेलं आहे आपण दॅट्स युअर कार इजंट इट अशा स्वरूपात आय ऑलवेज वेकअप बिफोर यू आणि इथे आपल्याला कुठलाही सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही आहे तर त्यावेळेस आपण डूचा वापर करणार कारण इथे दिलेलं जे आहे आय आल्वेज वेकअप अशा स्वरूपात दिलं आहे म्हणजे नेहमीची क्रिया जी की आपण सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये देत असतो आणि त्यामुळे इथे डोंट आय अशा स्वरूपात आपण केलं आहे पुढे घ्या वी डोंट ऑफन कुक आत्ता इथे काय करणार डोंट दिलेलं आहे ऑलरेडी त्याला पुढे आपण डू वी अशा स्वरूपात चेंजेस करणारे आहोत पुढे दिलं आहे केली डझंट लाईक स्पायसी फूड्स आता इथे काय डझंट अशा स्वरूपाचा आहे तर त्याला आपण डज शी अशा स्वरूपात चेंज हे करणार आहोत